नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजना, तर मित्रांनो आता इलेक्शन सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक उरले आहे. तर आता एका महिन्यानंतर इलेक्शनसाठी मित्रांनो आचारसंहिता सुद्धा लागणार आहेत. तर आता बांधकाम कामगार मित्रांचे अर्ज सुद्धा पेंडिंग आहेत. त्यांचं रिन्युअल असेल, नवीन अर्ज असेल, तर त्यांनी स्टेटस जर चेक केलं तर त्यांचे अर्ज हे पेंडिंग दाखवत आहेत. तर मित्रांनो, त्यांचे अर्ज जे ऍक्सेप्ट अप्रूव्हल कसे करून घ्यायचे या संबंधित महत्वाचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आपण बनवला होता. तर त्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच कामगार मित्रांनी कमेंट सुद्धा केले आहेत की सर, आमचे अर्ज एक एक दोन दोन वर्षापासून आम्ही ऑनलाईन करत आहेत, तरी पण आमचे अर्ज हे रिजेक्ट होत आहे. तर मग आता हे अर्ज रिजेक्ट का होत आहे, किंवा आमचं एक ते दोन वर्षाचं रिन्युअल एकत्रितपणे रिन्युअल होईल का? तर मित्रांनो, त्या मित्रांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट माहिती आपण आज देण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, या व्हिडिओ सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे. अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओ मित्रांनो आपण घेऊन येत असतो. तर मित्रांनो, चला करूया या व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, राज्य सरकारने बांधकाम कामगार ही योजना, राज्यातील जे मजूर आहेत, मजुरांची संख्या जास्त असल्यामुळे राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेबरोबर त्यांच्या पाल्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक क्लेम असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विमा असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान असेल, ते सुद्धा राज्य सरकार देत आहे. त्याचबरोबर बांधकाम कामगार योजनेचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं परंतु तुमची फाईल जर दरवर्षी तुम्ही रिन्युअल केली नाही तर तुमची फाईल बंद सुद्धा होऊ शकते. तर मित्रांनो, मग आता तुमची फाईल रिन्युअल कशी करायची? जर तुम्हाला रिन्युअल करायची असेल, किंवा तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल, किंवा तुम्हाला इतर कोणता क्लेम जर वगैरे भरायचा असेल, तर मित्रांनो तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला डॉक्युमेंट पाठवून सुद्धा तुमचे शैक्षणिक क्लेम घरबसले सुद्धा भरू शकता. तर मित्रांनो, महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या बांधकाम कामगार मित्रांनी त्यांची बांधकामची फाईल रिन्युअलसाठी टाकली आहे तरी सुद्धा त्यांची फाईल वारंवार रिजेक्ट होत आहे. तर रिजेक्ट होण्याचं पहिलं कारण म्हणजे त्यांचं जे 90 दिवसाचं प्रमाणपत्र जोडलेलं आहे ते जे अटेस्टेड, त्यावर एक तर ग्रामसेवकचा असेल, किंवा ठेकेदाराचा असेल, किंवा गव्हर्नमेंटचा इंजिनियरचा, जर तुम्ही त्या ठिकाणी 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर अटेस्टेड घेतलेलं असेल तर ते अटेस्टेड व्यवस्थित आहे का? जर पुसट असेल तर हा पहिला मुद्दा तुमची फाईल रिजेक्ट होण्याचं कारण आहे. त्यातला दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही जो आवक जावक क्रमांक त्या 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर घेतला आहे तो सुद्धा व्यवस्थित आहे का? त्या तारखेच्या आतमध्ये हा आवक जावक क्रमांक येऊ शकतो का? हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. हा दुसरा मुद्दा तुमची फाईल रिजेक्ट होण्याचं कारण आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचा जर सही घेतली असेल, किंवा ग्रामसेवकची सही घेतली असेल, किंवा गव्हर्नमेंट इंजिनियरची जर सही घेतली असेल तर ती सही व्यवस्थित आहे का, किंवा ती सही डबिंग मारलेली आहे, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. हा तिसरा मुद्दा तुमची फाईल रिजेक्ट होण्याचा कारण आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या बांधकाम कामगार मित्रांनी जवळपास 2-3 वर्षापासून आपली फाईल रिन्युअल केली नाही त्यांच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे. जर त्यांनी फाईल रिन्युअल केली नाही तर बरेच मित्रांनी कमेंट सुद्धा केले आहे की सर, आता 90 दिवसाचे प्रमाणपत्र, 2 वर्ष जर आमचं फाईल त्या ठिकाणी पेंडिंग आहे, किंवा आम्ही 2 वर्षापासून रिन्युअल केलेच नाही, तर मग आता आम्हाला 90 दिवसाचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी 2 जोडावे लागेल का, किंवा हे अपलोड कसे करायचे आहे? तर मित्रांनो, त्या मित्रांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांना 2 प्रमाणपत्र जोडण्याची गरज नाही. त्यांनी ठेकेदाराचा गेला असेल, ग्रामसेवकचा गेला असेल, किंवा गव्हर्नमेंट इंजिनियरचा 90 दिवसाचं प्रमाणपत्र जर गेलं असेल तर त्या ठिकाणी फक्त एकच प्रमाणपत्र तुम्ही ऑनलाईन करतेवेळेस त्या ठिकाणी अपलोड करू शकता. त्या प्रमाणपत्रासोबत मित्रांनो, जर तुम्ही ठेकेदाराचं किंवा गव्हर्नमेंट इंजिनियरचं जर त्या ठिकाणी 90 दिवसाचं प्रमाणपत्र घेतलं असेल तर त्यांचं रजिस्ट्रेशन कार्ड घेणं सुद्धा अनिवार्य आहे. कारण की ग्रामसेवकचं रजिस्ट्रेशन कार्ड घेणं गरजेचं नाही, कारण त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन कार्ड असतच नाही. तर या ठिकाणी तुम्ही इंजिनियरचं जर घेतलं असेल, ठेकेदाराचं जर घेतलं असेल, तर त्यांचं रजिस्ट्रेशन कार्ड सुद्धा घेणं गरजेचं आहे. आणि तुमची बांधकाम कामगार योजनेची पावती आहे, ती पावती, 90 दिवसाचं प्रमाणपत्र आणि हे कार्ड, तिन्ही डॉक्युमेंट एकत्रित पीडीएफ करून तुम्ही तुमच्या बांधकाम योजनेच्या साईटवर मित्रांनो रिन्युअल करते वेळेस माहिती व्यवस्थित भरल्यावर अपलोड सुद्धा करायची आहे. यानंतर तुमचा अर्ज कुठल्याही प्रकारे रिजेक्ट सुद्धा होणार नाही, किंवा तुमची नोंदणी किंतूचं रिन्युअल जर 2 वर्षापासून पेंडिंग असेल तर तुमचं एकत्रितपणे तुमचं रिन्युअल त्या ठिकाणी होऊन जाणार आहे. याबद्दल मित्रांनो तुम्ही महत्वाची ही माहिती घ्यायची आहे. त्याचबरोबर बऱ्याच मित्रांनी एजंट मार्फत रिन्युअलसाठी 2 वर्षापासून पेंडिंग आहे फाईल टाकली आहे. एजंट त्यांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लूट सुद्धा करत आहे, त्यामुळे अशा लुटीपासून वाचवण्यासाठी तुम्ही स्वतः तुमची फाईल सुद्धा अपलोड करू शकता, किंवा तुमची फाईल स्वतः तुम्ही सुद्धा ऑनलाईन सुद्धा करू शकता. या संबंधित सुद्धा महत्वाचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल मित्रांनो बनवून ठेवले आहे, ते व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल सुद्धा तुमच्या फाईली ऑनलाईन करू शकता.
तर अशा प्रकारे तुमचं जर 2-3 वर्षाचं रिन्युअल पेंडिंग असेल तर अशा प्रकारे तुम्ही रिन्युअल करू शकता. अन्यथा तुम्हाला जर रिन्युअल करायचं असेल किंवा तुम्हाला जर योग्य माहिती जमत नसेल तर तुमचे संपूर्ण कागदपत्र मला व्हॉट्सअपवर पाठवून तुम्ही तुमची फाईल ऑनलाईन सुद्धा करून घेऊ शकता. तर माझा व्हॉट्सअप नंबर मी स्क्रीनवर दिला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिला आहे. परंतु मित्रांनो, कॉन्टॅक्ट करण्याचा कालावधी हा संध्याकाळी 6 वाजेनंतर आहे, कारण दिवसभरामध्ये कामधंदे असतात, त्यामुळे तुम्ही दिवसभर मला कॉल करू नका, त्यामुळे तुम्ही संध्याकाळी कॉन्टॅक्ट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या फाईल सुद्धा ऑनलाईन करू शकता. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचा आहे. अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात.